नमस्कार मित्रांनो आज आम्ही आणखीन एक महत्वाची ट्रिक घेऊन आलेलो आहोत ज्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे त्यांच्या प्रशासकीय विभागासहित आणि त्यांच्या क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने तुमच्या अगदी तोंडपाठ होऊन जाते कधीही न विसरण्यासाठी ही सात वाक्यांची काही क्षणांची ट्रिक तुमची रिव्हिजन अगदी सिम्पल इंटरेस्टिंग आणि फास्ट करून टाकेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा टॉपिक काही तोंड तोंडपाठ करून या टॉपिकवरील तुमचे मार्क्स निश्चित करा चला तर मग आपण वळूया आपल्या ट्रिककडे तर मित्रांनो आपल्या या ट्रिक मध्ये तुम्हाला हा एक छोटासा सात वाक्यांचा सा किस्सा लक्षात ठेवायचा आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल आपल्या ट्रिक मध्ये किस्सा आहे त्या किशात आपण म्हटलंय की रामराव पाटील एसटीने मुंबईला बँकेत गेले पण बँकेत पैसे नव्हते त्यानंतर पुण्यात त्यांनी सोळा सतरा सावकारांकडून कर्ज घेतले परतफेड करण्याच्या बोलीवर आता यानंतर रामरावांना परतफेड करता आली नाही पैशांच्या रूपात त्यामुळे त्यांनी त्याची परतफेड कशी केली यासाठी आपलं तिसरं वाक्य आहे अनाज धन आणि शेतीची अवजारे दिली आणि कर्जाची परतफेड केली आता धान्य आणि शेतीची अवजारे दोन्ही सावकाराला दिल्यामुळे रामराव पाटील आता निराश झाले आणि ते निराश होऊन त्यांच्या उसाच्या शेताकडे पाहून बडबड करतायत त्यावरून आपल्याला आपलं चौथं वाक्य मिळेल बिना औजार उसाला पाहून बडबड करायचं तर आता काय बडबड करायचे तर त्यासाठी आपल्याला आपलं पाचवं वाक्य मिळेल ते बडबडायचे की यमरावांचा बुलावा येणार आणि मी गडावर जाणार इथे आपल्याला फक्त बुलावा या शब्दाची छोटीशी फोड करायची आहे बस तर आपली पाच वाक्य झालेली आहेत आपलं सहावं वाक्य आहे त्यानंतरच की गडाचं नाव जिभेवर असायचं तर रामराव बडबड करत असताना ते म्हणायचे की यमरावांचा बुलावा येणार आणि मी गडावर जाणार आणि गडाचं नाव हे त्यांच्या जिभेवर असायचं तर मित्रांनो हा एक छोटासा किस्सा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण शेवट करूया या किश्शाचा कि तिथे निराश झाले होते पण शेवटी त्यांना समजले की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे प्रयत्न केले तर यशाचा कळस नक्की दिसेल आणि अशा प्रकारे आज ते एक यशस्वी प्रयोगशील शेतकरी आहे तर मित्रांनो इथे आपला किस्सा समतो मित्रांनो इथे आपल्याला आपल्या त्या सात वाक्यांची फोड करायची आहे आणि आपल्याला आपले प्रशासकीय विभाग त्यातील जिल्हे क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने लक्षात ठेवायचे तर आपलं पहिलं वाक्य होत रामराव पाटील एस टीने मुंबईला बँकेत गेले तर या वाक्यातील पहिल्या हो अर्ध्या वाक्याची आपल्याला फोड करायची आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की या वाक्याची फोड आपण अशी केलेली आहे राम राव पाटील एस टीने मुंबई तर राम मधील र वरून रत्नागिरी राव मधील रा वरून रायगड पाटील मधील पा वरून पालघर एस म्हणजे स वरून सिंधुदुर्ग ती म्हणजे त तवरून वरून ठाणे आणि मुंबई वरून मुंबईतील दोन जिल्हे तर मित्रांनो अशा प्रकारे कोकण विभागातील आपले सात जिल्हे मिळतील क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने त्यानंतर आपलं दुसरं वाक्य होतं पुण्यात त्यांनी सोळा सतरा सावकारांकडून कर्ज घेतले तर या वाक्याचा देखील हा पहिला अर्धा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि त्याची फोड पुढील प्रमाणे करायची आहे पुण्यात त्यांनी सोळा सतरा सावकारांकडून आणि कर्ज तर पुण्यात वरून पुणे सोळा वरून सोलापूर सतरा वरून सातारा सावकारांकडून म्हणजे स सा वरून सांगली कर्जमधील क वरून कोल्हापूर तर अशा प्रकारे आपल्याला पुणे विभागातील हे पाच जिल्हे पाठ झालेत ते क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने त्यानंतर आपलं तिसरं वाक्य होतं अनाज धन आणि शेतीची अवजारे दिली तर या वाक्यातील फक्त पहिल्या अनाज धन या शब्दाची आपल्याला फोड करायची आहे तर ती फोड अशी आहे अ ना ज वरून अहमदनगर ना वरून नाशिक ज वरून जळगाव ध वरून धुळे आणि न वरून नंदुरबार अशा प्रकारे नाशिक विभागातील हे पाच जिल्हे आपल्याला मिळतील क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमानुसार तर मित्रांनो आपलं चौथं वाक्य होतं बिना औजार उसाला पाहून बडबड करायचे तर यातील बिना औजार उसाला पाहून या अर्ध्या वाक्याची आपल्याला फोड करायची आहे ती अशी बी ना ओ, जार उसा ला पा आणि हुन तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल बी वरून बीड नावरून नांदेड औ वरून औरंगाबाद जावरून जालना उसावरून उस्मानाबाद ला वरून लातूर पावरून परभणी आणि हूनमधील ह वरून हिंगोली अशा प्रकारे औरंगाबाद विभागातील आठ जिल्हे आपल्याला इथे पाठवतात तेही क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने यानंतर पाचवं वाक्य होतं रामराव बडबड करायचे की यमरावांचा बुलावा येणार आणि मी गडावर जाणार तर यातील पहिलं अर्धवाक्य म्हणजेच यमरावांचा बुलावा याची आपल्याला फोड करायची आहे ते पुढील प्रमाणे य मरावांचा बुल प्लस अ आणि वा तर य वरून यवतमाळ मरावांचा वरून अमरावती बुल प्लस वरून बुलढाणा अ वरून अकोला आणि वा वरून वाशिम अशा प्रकारे अमरावती विभागातील हे पाच जिल्हे आपले इथे पाठ झाले उतरत्या क्रमाने त्यानंतर आपलं सहावं वाक्य होतं ते म्हणजे रामरावांच्या जिभेवर गडाचं नाव असायचं म्हणजेच गडाचं नाव जिभेवर असायचं तर याची आपण फोड अशी केलेली आहे गडा च ना व जी म्हणजे इंग्रजीतला जी आणि भे तर गडावरून गडचिरोली च वरून चंद्रपूर ना वरून नागपूर व वरून वर्धा आणि इंग्रजीतील जी वरून गोंदिया आणि भे मधील भवरून भंडारा तर अशा प्रकारे इथे नागपूर विभागातील सहा जिल्हे आपल्याला कळतील उतरत्या क्रमाने तर मित्रांनो अशा प्रकारे या सात वाक्यांच्या एका किशावरून आपले महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभाग आणि त्यातील सर्व जिल्हे क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने पाठ झाले तर अशा प्रकारे या ट्रिकने हा एक महत्वाचा टॉपिक तुम्ही पटकन पाठ करून टाका आणि परीक्षेत या टॉपिक वर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या मार्क्स बद्दल निश्चिंत व्हा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या छोट्याशा ट्रिकच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद